भांडणांची प्रवृत्ती निसर्गत प्रत्येकात असते, मानवात आणि प्राण्यांमध्ये ती स्वाभाविक आहे। पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा मांजर भांडताना आपण कायम पाहतो, जंगलात साप हुंगूस असेही भांडण पाहिलं जातं, मात्र दुर्मिळ असं मोराचं आणि कोंबड्याचं भांडण मात्र आपण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर पाहतोय। मोर आणि कोंबडा हे दोन्ही पक्षी पाळले जातात, ते एकत्रही खेळतात, मात्र जेव्हा मोर लहानाचा मोठा होतो तेव्हा त्याला त्याच्या वेगळेपणाची जाणीवही होते। आपण कोंबड्यापेक्षा जरा वेगळे आहोत, त्यामुळे तो कोंबड्यासोबत भांडण करतो, या मागचं कारण सांगितलंय प्राणीतज्ञ पराग दांडगे यांनी। मोरांची पिल्लं त्या कोंबडीच्या पिल्लांसोबत खूप छान प्रकारे त्यांच्या थव्यामध्ये राहतात, कोंबडीच्या मागे फिरतात, अन्न खातात आणि मोठी होतात। अशी पिल्लं ज्यावेळेस एका विशिष्ट वयाची होतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये मग फरक दिसायला लागतो की हे मोर आहे आणि ही कोंबडी आहे। अशी जी मोठी झालेली पिल्लं असतात ती अगदी खूप ॲडल्ट होईपर्यंत सुद्धा कोंबडींच्या थव्यामध्येच राहतात आणि कोंबड्यांसारखीच वागतात सुद्धा, कोंबड्यांसारखीच भांडतात सुद्धा।